हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सगळेजण छान आनंदात हा गणेशोत्सव साजरा करत आहेत आणि त्याच निमित्तानं आम्ही आचार्य 90 FM वरती सुंदर एक कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत, गणपती तुझा माझा, ज्यामध्ये आपण पुण्यातील जे काही मानाचे गणपती आहेत किंवा इतर पुण्यातील काही गणपतींची खूप मोठी मोठी मंदिरं आहेत त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता माझ्यासोबत पुण्यातील जो मानाचा गणपती आहे केसरीवाडा, या गणपतीविषयी माहिती देण्याकरिता उषा हर्डीकर मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत. खरं तर पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत जी आहे ती फार वेगळी आहे, फार निराळी आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव हा पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी साजरा होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. आणि पुण्यातील हे जे पाच मानाचे गणपती आहेत त्यामध्येच येणारा एक महत्वाचा गणपती म्हणजे केसरीवाडा. आणि याचविषयी आता मॅम आपल्याला काही माहिती सांगणार आहेत. मला असं वाटतंय की आपल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मुंबईत जे काही गणपती आहेत किंवा गणेशोत्सव आहे त्याविषयी तर माहिती मिळतच, पण पुण्यामध्ये कशा पद्धतीने याचा हा उत्सव साजरा केला जातो याविषयी आपल्याला फार जवळून माहिती मिळत राहणार आहे आणि मिळणार आहे अशा आपल्या अनेक पुढच्याही सेगमेंटमध्ये. तर आता मी उषा मॅमना रिक्वेस्ट करेन की त्यांनी विनंती करते की त्यांनी मानाचा जो पाचवा गणपती आहे पुण्यातील केसरीवाडा याविषयी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना सांगावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी सौ उषा ब्रह्मेश हर्डीकर. आज मी तुम्हाला पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती याची माहिती सांगणार आहे. पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही पाच मानाचे गणपती लोकप्रिय होते, त्यातील केसरीवाडा हा पाचवा मानाचा गणपती आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. मानाचा पाच गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक दर्शनासाठी येतात. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरू झाला, तेव्हा लोकमान्य टिळक हे विंचुरकर वाड्यात राहत होते. 1905 पासून टिळकवाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने होत असत. 1998 मध्ये केसरीवाडा येथील मूर्ती संत ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आहे. केसरीवाडा गणपतीच्या मूर्तीची स्थापना स्वतः लोकमान्य टिळकांनी केली आहे. 1894 साली त्यांनी या मूर्तीची स्थापना केली. केसरीवाडा गणपतीची मिरवणूक पालखीतून काढण्याची परंपरा आहे. ही पालखी लाकडाची आहे व याच लाकडाच्या पालखीतून आजही मिरवणूक काढली जाते. अगदी पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. त्या परंपरेमध्ये आजपर्यंत कधीही खंड पडलेला नाही. गणेशोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध धार्मिक उत्सव आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मानाच्या पहिल्या चार गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडवरून जाते, मात्र केसरीवाडाचा गणपती केळकर रोडवरून जाऊन विसर्जित केला जातो. केसरीवाडा गणपतीची कायमस्वरूपी मूर्ती ही चांदीची आहे. 10 वर्षापूर्वी ही मूर्ती तयार करण्यात आली. या मूर्तीला 6 हात आहेत. मूर्तीच्या एका हातामध्ये मोदक आहे व दुसरा हात आशीर्वाद देत आहे, तर इतर हातामध्ये परशू, पाशांकुश, एका हातात चंद्र व एका हातात हस्तिदंत आहे. ही चांदीची मूर्ती पूना गाडगीर ज्वेलर्स यांनी तयार केली आहे. या मूर्तीसमोर गणेशोत्सवादरम्यान मातीची मूर्ती बसवली जाते. पुण्यातील गोखले हे दरवर्षी ही मूर्ती तयार करतात. पहिल्या दिवशी गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले जाते. या मंडळाचा धार्मिक कार्यक्रमावर जास्त भर असतो. विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम येथे होतात. महिलांसाठी पण विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित करतात.
130 वर्षे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून आपले वेगळेपण केसरीवाडा गणेशोत्सवाने जपले आहे. केसरीवाडा हे अनेक ऐतिहासिक घडामोडीचा वारसा जपणारे ठिकाण आहे, त्यामुळे त्याचे महत्व आणखीन वाढते. येथे कार्यक्रमाला आलेल्या कलाकारांच्या हस्ते गणपतीची आरती केली जाते. केसरीवाडाच्या गणपतीवर अनेकांची आस्था श्रद्धा आहे. अनेक राजकीय पुढारी सिने कलाकार इथे एक भाविक म्हणून दरवर्षी हजेरी लावतात. केसरीवाडा हे गणेशोत्सव मंडळ देखावे यांच्यावर जास्त पैसे खर्च करत नाही, तर विविध स्पर्धा आयोजित करून बक्षिसे ठेवतात. त्यामुळे लोकमान्य टिळकांचे लोकांना एकत्रित करणे हे उद्दिष्ट साध्य होताना दिसते. नक्कीच, म्हणजे खरं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा गणेशोत्सव याच कारणामुळे सुरू केला की सर्व धर्माची लोक जी आहेत ती एकत्रित यावी आणि सर्व लोकांनी एकत्रित येऊन आनंदात काही क्षण एकमेकांसोबत मिळून साजरे करावेत, यासाठी हा जो त्यांचा मुख्य हेतू होता. मला असं वाटतं कुठेतरी पुण्यामध्ये हे सगळे प्रकार जे आहेत ते दिसून येतात आणि हा जो मुख्य हेतू आहे तो इथे साध्य होताना दिसतोय. महिलांसाठी, मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा राबवणं, आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे ती जोपासणं, अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम मला असं वाटतंय इथे होतात आणि मला खूप छान वाटलं. नक्कीच आमच्या श्रोत्यांना सुद्धा ही माहिती जी आहे ती नक्कीच आवडली असणार, कारण खूप छान शब्दांमध्ये तुम्ही अतिशय सुंदर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली आणि तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवाच्या आमच्या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहात सहभागी झालात आणि आमच्यासाठी इथे आलात, त्यामुळे मी आचार्य 90 FM वतीने आपले खूप खूप आभार मानते आणि जाता जाता इतकंच म्हणते, स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा, तुझ्या नावातच समाधान आहे, तुझ्या नावातच समाधान आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आज आपल्या ह्या गणपती तुझा माझा या कार्यक्रमामध्ये उषा हर्डीकर मॅडम आपल्यासोबत जोडल्या, त्यांनी खूप छान माहिती आपल्याला दिली, त्यामुळे मी पुन्हा एकदा आचार्य 90 FM वतीने त्यांचे आभार मानते आणि मॅडम तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सगळ्यांना गणेशोत्सव शुभेच्छा. धन्यवाद श्रोते हो, तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आचार्य 90 FM वरती गणपतीची जी काही गाणी आहेत त्याचा आस्वाद आपण घेत राहूया आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.